विधानसभामध्ये चर्चा होत असताना आम्ही मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये कुठलाही व्यत्यय न आणता सरकारची भूमिका, आम्हाला सर्वांना उत्सुकता होती की 24 तारखेच्या आत मराठा आरक्षणासंदर्भामध्ये राज्य सरकार मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपली भूमिका, त्या ठिकाणी आरक्षण देण्याविषयी काहीतरी भूमिका स्पष्ट घेतील अशा प्रकारची अपेक्षा होती. ही अपेक्षा सर्वांची फोल ठरलेली आहे आणि उलट त्यांनी मुद्दे उपस्थित केलेल्या मुद्द्यावर किमान आमची भूमिका, आम्ही ज्या अर्थी मुंबईमध्ये सह्याद्रीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये आम्ही आश्वासित त्यांना केलं होतं की मराठा आरक्षण असो, OBC आरक्षण असो, अन्य आरक्षण असो, धनगर आरक्षण असो, या सर्व आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही सहकार्याची भूमिका घेत आहोत. कुठलाही पक्षपात त्याच्यामध्ये नसून आमची भूमिका आहे की आरक्षण मिळाली पाहिजेत. ही व्यापक भूमिका घेऊन आम्हाला अपेक्षा होती की सभागृहातसुद्धा त्यांनी मुद्दे उपस्थित केले असताना त्यावर आम्हाला काही आमची भूमिका मांडायची होती, पण त्या ठिकाणी सरकारने आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, मुस्काटदाबी करण्याचं काम केलं. विरोधी पक्षाला आम्हाला आमचे तिथे जे काही विचारणा करायची होती ती विचारणापासून आम्हाला रोखल्या गेलं. स्पीकरनेसुद्धा याच्यात पक्षपात केला, स्पष्ट म्हणणं आहे. आणि आम्हाला त्या ठिकाणी मराठा समाजाविषयी किंवा अन्य OBCंच्या बाबतीमध्ये सुद्धा जे जे विषय समोर आले त्या बाबतीमध्ये विचारणा करायची गरज होती आणि ते अपेक्षित होतं की लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने विरोधकांनासुद्धा बोलण्याची संधी दिली गेली पाहिजे. परंतु त्यांनी एकीकडे म्हणायचं आम्ही टीका करत नाही, तुमच्यावर काही बोलत नाही, पण जे मुख्यमंत्री त्यावेळेस राज्याच्या मराठा उपसमितीमध्ये सदस्य होते त्यांच्या काळामध्ये अनेक निर्णय ते सुद्धा त्याच्यामध्ये पार्टी होते, त्याच्यामध्ये त्यांनी त्या निर्णयामध्ये त्यांचा सुद्धा सहभाग होता हे त्यांना नाकारता येणार नाही. आज त्यांनी कुठलीही कालमर्यादा ह्याच्यामध्ये दिलेली नाही आहे. जे काही झालेलं आहे त्याच्यामध्ये कुठली कालमर्यादा स्पष्ट केलेली नाही आहे. क्युरेटिव्ह पिटिशनचा आधार घेऊन आता मला सांगा, क्युरेटिव्ह पिटिशनला इन चेंबर 6 डिसेंबरला ज्या ठिकाणी त्यांचं आर्ग्युमेंट झालं, आज आहे 19 तारीख, 6 तारखेपासून 19 तारखेपर्यंत मधल्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून कुठेही पाठपुरावा झाला नाही. त्याच्यामध्ये खरं म्हणजे पाठपुरावा झाला असता तर ख्रिसमसचं वेकेशन लागलं आहे, म्हणजे सुप्रीम कोर्ट इन चेंबर जे काही क्युरेटिव्ह पिटिशन ऐकणार आहे ते जानेवारी महिन्यात जाणार आहे. आणि त्या अर्थी हा विषय राज्य शासनाच्या पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे याच्यामध्ये कुठे मार्ग दिसत नाही. आणि आता 19 डिसेंबर ते 24 डिसेंबर जो मधला कालावधी आहे यांच्याकडे सांगायला काही नाही आहे. आज जे मुख्यमंत्री सभागृहात बोलले हा सगळा मागचा इतिहास त्यांनी बोलून दाखवला, याच्यामध्ये क्षणभरसुद्धा त्यांनी कुठली नवीन बाब किंवा कुठला नवीन निर्णय किंवा त्यांच्या कालावधीमध्ये कुठली नवीन भूमिका घेतलेली आहे ते कुठेही सांगितलेलं नाही. मागचे सर्व जे काही सारथी बार्टी किंवा जे योजना आखल्या महाज्योती वगैरे हे सगळ्या मागच्याच कालावधीमध्ये घेतलेले निर्णय आहेत की ज्या निर्णयामध्ये या सगळ्या गोष्टी स्पष्ट होत आहेत. आणि आपल्याला मुद्दा मला सांगायला हरकत नाही की अजूनही त्यांनी जे उल्लेख केला, एकतर तुम्हाला जर आपण म्हणू की आपण नोकऱ्या देण्याच्या बाबतीमध्ये जो विषय त्यांनी उल्लेख केला, अजूनही त्याच्यामध्ये सुपर न्यूमरी पोस्ट ज्याला म्हणून अधिसंख्या पदं निर्माण आम्ही केली हे त्यांनी वाक्य केलं, पण अजूनही मोठ्या प्रमाणावर लोकांना नोकऱ्या त्याच्यामध्ये मिळालेल्या नाही आहेत.